शिक्षक मित्र नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच आहे की आत्ताचा सध्याचा जो आपला कालावधी आहे यामध्ये आपल्याला वरिष्ठांकडून UDIS प्लसमध्ये स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच SDMS मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी एक छोटंसं सॉफ्टवेअर मी बनवलेलं आहे. सरळच्या सहाय्यानं तुम्ही डाटा जो आहे आपली सगळी विद्यार्थ्यांची माहिती सरळच्या सिस्टीममध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे ही माहिती आहे परंतु भारत सरकारकडे ही माहिती नसल्यामुळं ही माहिती आपल्याला भरण्याचं जे काम आहे डबल काम म्हणजे एकतर केंद्र सरकारचं पण काम आपल्याला या ठिकाणी करावं लागतंय, त्याचसोबत आपल्याला राज्य शासनाचंही काम या ठिकाणी करावं लागत आहे. मग राज्य शासनाकडे सगळी माहिती असताना आपल्याला पुन्हा केंद्र शासनाकडे माहिती भरताना ही माहिती डबल भरावी लागते. तर ही माहिती कशी कमीत कमी वेळेमध्ये ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीनं फक्त कॉपी आणि पेस्ट याच्या माध्यमातून कशाप्रकारे भरू शकाल किंवा SDMS मध्ये आपण कशी विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे, लॉग इन कसं करायचं आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम असं कुठलाही एक ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझरमध्ये तुम्ही सर्च करू शकता SDMS. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही गुगल सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पहिली वेबसाईट दिसेल SDMS म्हणून, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. SDMS वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ती ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इनचा ऑप्शन दिसेल, त्या लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड ठीक आहे तुम्ही या ठिकाणी द्यायचा आहे. जर तुमचा पासवर्ड जर तुम्ही चुकलेला असाल किंवा विसरलेला असाल तर फॉरगेट पासवर्ड करूनही तुम्ही करू शकता. जर तुम्हाला लॉग इनच्या संदर्भात काही अडचण येत असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्यावर मी नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आपला कॅप्चा जो आहे तो आपण द्यायचा आहे, जसं की या ठिकाणी 76 38 37. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करूयात आणि थोड्याच वेळामध्ये आपलं लॉग इन मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे तुमचा शाळेचा जो डॅशबोर्ड आहे तो या ठिकाणी ओपन होईल. ठीक आहे, तुमच्यासमोर जर अशा प्रकारचे जर डिटेल्स दिसत नसतील तर या ठिकाणी तुम्हाला स्कूल प्रोफाईल दिसेल, त्या स्कूल प्रोफाईलवर जायचं आहे आणि आपली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही जर भरलेली नसेल तर या ठिकाणी तुम्ही भरू शकता आणि आपल्या वर्गाच्या तुकड्या ज्या आहेत आपल्या शाळेच्या ज्या तुकड्या आहेत त्या तुम्ही सेक्शन मॅनेजमेंटमधून तुम्ही क्रिएट करू शकता. सेक्शन मॅनेजमेंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट क्लास घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि सिलेक्ट क्लास घेऊन त्यानंतर तिथं जे आपलं मीडियम आहे ठीक आहे ते बाय डिफॉल्ट 10 मराठी असं महाराष्ट्रासाठी येणार आहे. ॲड सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे सेक्शन जे आहेत ते या ठिकाणी भरले जातील, तयार केले जातील. आता मी या ठिकाणी माझ्या शाळेचं जे आहे जे सेक्शन्स आहेत ते मी ऑलरेडी तयार केलेले आहेत, त्यामुळे मी नवीन सेक्शन या ठिकाणी जोडणार नाही आहे. ठीक आहे, सर्वात प्रथम मी जाणार आहे स्कूल डॅशबोर्डवरती. स्कूल डॅशबोर्डवरती या ठिकाणी काही माहिती जी आहे विद्यार्थ्यांची भरायची आहे. आता मी तुम्हाला एक माझ्या 8वीचा वर्ग आहे आणि 8वीच्या वर्गाची मी एका विद्यार्थ्याचा फॉर्म या ठिकाणी भरून दाखवणार आहे. तुम्ही मी ज्या पद्धतीनं फॉर्म भरतोय त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी भरू शकाल. आता आपल्याला या ठिकाणची माहिती लागणार आहे. ठीक आहे, ॲड स्टुडंटवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी 4 टॅब दिसतील. ही आहे जनरल इन्फॉर्मेशन स्टुडंट, त्यानंतर एनरोलमेंट डिटेल्स स्टुडंट, फॅसिलिटी अँड अदर डिटेल्स ऑफ स्टुडंट, त्यानंतर स्टुडंट प्रोफाईल. ठीक आहे, अशा प्रकारचे 4 टॅब आहेत, यांच्यामध्ये माहिती भरायची आहे. सोपी माहिती आहे, जास्त गोंधळून जायचं काम नाही आहे. या ठिकाणी सरळमधलीच माहिती आपण घेऊन या ठिकाणी भरणार आहोत. सुरुवातीला काय करणार आहोत आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक UDIS असं एक झिप फाईल जी आहे ती डाउनलोड करायला भेटेल. ठीक आहे, ही फाईल डाउनलोड केल्यानंतर या फाईलला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट फाईल म्हणायचं आहे. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट फाईल आणि त्यानंतर ओकेवर क्लिक केल्यानंतर एक फोल्डर तुमच्या मशीनमध्ये कम्प्युटरमध्ये सुरू होईल. तुम्ही ही जी माहिती आहे मित्रांनो तुम्ही मोबाईलवर पण भरू शकता, परंतु हे जे सॉफ्टवेअर मी तुम्हाला देणार आहे ना हे फोल्डर हे फक्त कम्प्युटरवरच रन होणार आहे. UDIS प्लसमध्ये दोन तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार आहेत, एक्सेलच्या फाईल दिसतील. एक आहे कॅटलॉग की जो आपण स्टुडंट पोर्टलवरून डाउनलोड करणार आहोत आणि एक UDIS की जी UDIS प्लसमध्ये जी माहिती भरायची आहे ती सगळं कॅल्क्युलेशन होईल या ठिकाणी. आणि जसं आपल्याला माहिती हवी त्या पद्धतीनं या फाईलमध्ये मी थोडंसं कोडिंग वगैरे करून फॉर्म्युले वगैरे देऊन केलेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, आपले जे शाळेचं लॉग इन आहे स्टुडंट डाटा बेसचं ते लॉग इन करून घ्या. या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट्समध्ये जावा, रिपोर्ट्समध्ये HM लेवलवर जाऊन स्टुडंट कॅटलॉगवर क्लिक करा. यानंतर आपलं जे वर्ष आहे ठीक आहे ते वर्ष चालू वर्ष निवडा. तुम्हाला ज्या वर्गाचा कॅटलॉग भरायचा आहे डाउनलोड करायचा आहे तो वर्ग घ्या. या ठिकाणी डिव्हिजन घ्या, मी एक डिव्हिजन 8वीचं तुम्हाला सांगितलेलं आहे. रेग्युलरवर क्लिक करेल आणि गो बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल. यामधून माहिती मी मित्रांनो एक्सेलमध्ये डाउनलोड करणार आहे. या ठिकाणी एक्सेल डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी एक ॲरो दिसेल, शो इन फोल्डरवर क्लिक करेल आणि ही जी फाईल आहे ना कॅटलॉगची ही फाईल काय करेल मी कट करेल. ठीक आहे, या ठिकाणी मी कट करणार आहे. कट केल्यानंतर ही जी माहिती आहे ठीक आहे माझी या ठिकाणी जी फाईल आहे ही फाईल मी पुन्हा एकदा डाउनलोड करतो, कारण माझ्याकडून ती रिनेम झालेली आहे. या फाईलला आपल्याला फक्त या ठिकाणावरून कट करून घ्यायची आहे. कट केल्यानंतर ही फाईल आपण मी तुम्हाला डेस्कटॉपवरती जो UDIS प्लसचा जो फोल्डर दाखवलेला होता ना जो एक्स्ट्रॅक्ट केलेला त्या ठिकाणी मी या ठिकाणी पेस्ट करणार आहे. पेस्ट केल्यानंतर पहिली फाईल आहे त्यामुळे रिप्लेसवर आपण क्लिक करणार आहोत. ठीक आहे, यानंतर कॅटलॉग फाईल जी आहे ती एकदा फक्त आपण ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर एनेबल एडिटिंगवर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती कॅटलॉगमधलीच आपल्याला UDIS प्लस ही जी एक्सेलची फाईल आहे ना त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. एवढं केल्यानंतर फक्त क्लोज करा. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी UDIS प्लस यावरती तुम्ही ओपन करायची आहे. UDIS प्लस ही एक्सेलची फाईल ओपन करायची आहे.
यामध्ये पुन्हा एनेबल कंटेंटवर क्लिक करा आणि जी माहिती आपण डाउनलोड केलेली होती ही सगळी माहिती या ठिकाणी म्हणजे आपल्याला जे HDMS पोर्टलवरती जे आपल्याला माहिती भरायची आहे, ठीक आहे, ही जी माहिती आहे सगळी कॅपिटलमध्ये भरायची आहे. त्यामुळं ही जी एक्सेल फाईल आहे ह्या एक्सेल फाईलमध्ये सगळं कॅपिटलमध्ये माहिती येईल. त्यानंतर सर्व माहिती डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची येईल, आईचं नाव येईल आणि या ठिकाणी वडिलांचं जे नाव आहे ना ते सुद्धा ऑटोमॅटिक ह्या नावातून सेपरेट करणार आहे. त्यासाठी मी फॉर्म्युले दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युला बारमध्ये पाहू शकाल. ठीक आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी काय लागणार आहे, विद्यार्थ्याचं आपल्याला आधार कार्ड नंबर जो आहे की जो आपण याच्यामधून कधीही काढू शकत नाही सरळच्या माध्यमातून, त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड जो आहे तो मात्र तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल. जेवढी काही इन्फॉर्मेशन सरळमधून घेता येईल तेवढी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे घेता येणार नाही त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय वापरू शकता. ठीक आहे, एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी मी काय करणार आहे, यामधील जी फाईल आहे ना ती फाईल या ठिकाणी सुरुवातीला मी ओपन करतो आणि त्याच्यावरलीच माहिती मी फक्त कॉपी आणि पेस्ट करणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी अपडेटवर क्लिक करेल. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे की जे मी कंट्रोल सीनं कॉपी करेल. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी मी काय करणार आहे, फक्त पेस्ट करणार आहे. त्यानंतर जेंडर मला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल, मेल. डेट ऑफ बर्थ की जी विद्यार्थ्याची आपण एक्सेल फाईलमधूनच घेणार आहोत. ओके, इथून फक्त कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करायची आहे, काम एकदम सोपं होणार आहे. त्यानंतर मदर नेम की जे एक्सेलमध्ये आहे तेच पुन्हा मी या ठिकाणी कॉपी करेल. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी मदर नेममध्ये पेस्ट करेल. त्यानंतर फादर नेम की जे तुम्हाला टाईप करायची गरज नाही आहे, या ठिकाणी ऑटोमॅटिक फॉर्म्युले तुम्हाला काढून देतील आणि ते फॉर्म्युले दिल्यानंतर या ठिकाणी आपण पेस्ट करायचं आहे. गार्डियन नेम तुम्ही स्किप करू शकता. आधार नंबर जो आहे तो विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, जी वेगळी फाईल असेल आपल्याकडे तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि या ठिकाणी फक्त पेस्ट करायचं आहे. फक्त कॉपी आणि पेस्ट एवढंच करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी जे नाव आहे आधार कार्ड प्रमाणेच हे जे नाव आहे मी या ठिकाणी फिल करणार आहे, काहीही बदल माझा नाही आहे. यानंतर या ठिकाणी पत्ता मी टाईप करणार आहे, जसं की या ठिकाणी मी अशा प्रकारे टाईप करेल. ठीक, टाईप करायला जास्त वेळ या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही आहे. पिनकोड जो आहे की जो मी या ठिकाणी टाईप करेल. त्यानंतर मोबाईल नंबर तोही या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर अल्टरनेटिव्ह जर असेल तर तुम्ही घेऊ शकता. मदर टंग विद्यार्थ्याची भरायची आहे, तुम्ही टाईप करून या ठिकाणी सगळ्यात जी मोठी लिस्ट आहे ती तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकता. विद्यार्थ्याचा जो संवर्ग आहे तो तुम्ही देऊ शकता या ठिकाणी. त्यानंतर मायनॉरिटी ग्रुप जो आहे तो जर नसेल ज्या पद्धतीनं आहे, BPL असेल तर BPL तुम्ही देऊ शकता. डिसॲडव्हान्टेज काय आहेत का ते पण देऊ शकता. तो अपंग आहे का, CWSN असेल तर तुम्ही देऊ शकता. इंडियन असेल तर येस म्हणा. त्यानंतर या ठिकाणी आउट ऑफ स्कूल मागच्या वर्षी होता का तर नो म्हणायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला एक एरर दाखवतो आहे की माझा जो पिनकोड आहे त्यातला एक अंक माझ्याकडून भरायचा राहिला होता. या ठिकाणी आपण कन्फर्म करणार आहोत. कन्फर्म केल्यानंतर आपलं नेक्स्ट जायचं आहे का ते विचारेल. नेक्स्टवर क्लिक करा. आता एनरॉलमेंट डिटेल जे आहे, ॲडमिशन नंबर इन स्कूल की जे एक्सेलमध्ये आपण घेतलेला आहे, हा ॲडमिशन नंबर जो सरळमधून सुद्धा आपण घेऊ शकतो, या ठिकाणी फक्त आपण पेस्ट करायचं आहे. ॲडमिशन डेट जी आहे ती सुद्धा या ठिकाणी येणार आहे की जी इन्सर्टेड डेट जी असते ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी ती डेट जी आहे ती मी या ठिकाणी फिलअप करणार आहे. त्यानंतर रोल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर अकॅडमिक इयर ऑफ ही जी सगळी माहिती आहे तुम्ही सर्व वाचून करू शकता. या ठिकाणी काहीच अडचण तुम्हाला येणार नाही आहे. ठीक आहे, मी पटपट या ठिकाणी फिल करून घेतो सगळी माहिती. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी प्रमोट आहे का कसं आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. मार्क विद्यार्थ्याची लागणार आहेत आपल्याला. त्यानंतर तो मागच्या वर्षी किती महिने शाळेमध्ये होता ते तुम्ही सॉरी किती दिवस शाळेमध्ये होता तर ते सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह किंवा नेक्स्ट ऑप्शन यूज करू शकता. या ठिकाणी सेव्हवर क्लिक केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट विचारेल. आता या ठिकाणी पुन्हा तुम्ही माहिती द्यायची आहे, फॅसिलिटेड प्रोव्हाइडेड टू द स्टुडंट, तर कोणकोणत्या त्यांना फॅसिलिटी भेटलेल्या आहे. तर फ्री टेक्स्टबुक असेल, फ्री युनिफॉर्म असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. स्कॉलरशिप मिळालेली असेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करून SLD आहे का, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी विद्यार्थ्यामध्ये असेल तर तसं देऊ शकता. त्यानंतर हॅज बीन स्क्रीन फॉर ऑस्टिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डर तसं काही असेल तर तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे. आता माझ्या ह्या केसमध्ये एकही लागू होत नाही म्हणून मी नो घेतो आहे. त्यानंतर या ठिकाणी नो येईल. ओके, त्यानंतर या ठिकाणी NCC वगैरे असेल तर नो म्हणायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. जर कुठली माहिती राहिली असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी रेड कलरमध्ये हायलाईट होईल. त्यानंतर नेक्स्टवर जायचं आहे आणि ही सगळी माहिती विद्यार्थ्याची बरोबर आहे का नाही एकदा चेक करायला ते सांगत आहे. सगळी माहिती बरोबर आहे, कम्प्लीट डाटावर क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती या ठिकाणी विद्यार्थ्याची भरली गेलेली आहे. तर ही माहिती डाटा फायनलाईज झालेला आहे. ओकेवर आपण क्लिक करायचं आहे आणि बॅक टू स्कूल डॅशबोर्डवरती तुम्ही जाऊ शकता.
ठीक आहे. आणि ही सगळी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटची जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तुम्ही एक्सेलमध्येही ती डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे थोडक्यात माहिती जी आहे की तुम्ही एक्सेलच्या साह्यानं मी जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे या सॉफ्टवेअरच्या साह्यानं तुम्ही भरू शकता. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी पाहायला भेटेल, टोटलमध्ये पाहायला भेटेल. जर तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचं असेल तर व्ह्यू आणि मॅनेजवर क्लिक करू शकता. इथूनही तुम्ही जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल असेल, किंवा त्यानंतर या ठिकाणी ई पी म्हणजे एनरोलमेंट डिटेल्स असतील, किंवा या ठिकाणी एस एफ म्हणजे फॅसिलिटी ज्या आहेत विद्यार्थ्याला पुरवलेल्या त्या तुम्ही पाहू शकता. आणि ही सगळी कंप्लीट किंवा डिलीटही करू शकता. ही माहिती तुम्ही पूर्णपणे डिलीट करून पुन्हा विद्यार्थ्याची माहिती जी आहे तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तर अशा प्रकारचं ही जी माहिती आहे मित्रांनो आपल्याला करायची आहे डेटच्या आतमध्ये करूयात, नाहीतर पुन्हा वेबसाईट स्लो होणं किंवा जर तुम्हाला वेबसाईट ओपन करण्यामध्ये पण काही अडचण येत असतील तर त्यासाठीही एक पर्याय माझ्याकडे आहे. तुम्ही कमेंट या व्हिडिओच्या खाली करा, मी नक्की तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला तोही तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे आणखीन फ्री सॉफ्टवेअर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.